महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रागैतिहासिक काळाशी जोडला गेला आहे. या तालुक्यातील वडदम हे गाव गेली 2 वर्षे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनून राहिले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील उत्खननात प्रागैतिहासिक काळाला जोडणारे जीवाश्म सापडले असून ते डायनॉसॉर काळातले आहेत. इथं सिरोंचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे बरेचसे पॉईंट्स आहेत की जिथं फॉसिल असे वूड लॉग हा असं स्ट्रेट किंवा पसरलेला दिसले आणि त्यातल्या मध्ये जो वडदम फॉसिल एरिया आहे, वडदम जवळ 20 किलोमीटर सिरोंच्यापासून, त्यामध्ये तर इतके पेट्रिफाईड वूड्स मिळाले की काहीचे बुंदे निअर अबाउट 50 फीट लांबे आणि 5 ते 7 फूट याचे, कारण हा सगळा जो फ्लोरा आणि फौना आहे हा जवळ 80 मिलियन ते 150 मिलियन या काळातील आहे. आणि त्यावेळेला डायनोसॉर आणि त्याच्याबरोबर डॅडोक झाला, यालोकॅरिक झाला, टॅक्सो झाला सारखे जिम्नोस्पर्मस प्लांट जवळ 70 ते 80 फूट उंचीचे असे आणि थिक फॉरेस्ट होता. हे वूड फॉसिल 35 फूट लांब आणि 3 ते 4 फूट गोलाकार आहेत. या क्षेत्राच्या सर्व्हेनंतर डायनोसॉरचे नवे अवशेष मिळण्याची शक्यता या भागात नाकारता येत नाही. पिछले 1 साल से हम इस एरिया का सर्वे कर रहे हैं और इस बीच हमने 24 फॉसिल साइट्स डिस्कवर किए हैं और कई सारे फॉसिल्स भी कलेक्ट किए हैं, जैसे फॉसिल फिशेस, पैराडेपेडियम और टेट्रागोनोलेप्सिस और कई सारे डायनासोर्स के बोन भी कलेक्ट किए हैं. यहाँ इन 1961 में यहाँ से जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने डायनासोर्स के कुछ अवशेष लेकर गए हैं जो कि अब कलकत्ता म्यूजियम में मौजूद है. तो यहाँ पर जो डायनासोर्स पाए गए हैं वो सौरोपॉड टाइप के डायनासोर्स है, मतलब हर्बीवरस डायनासोर्स है जो प्लांट को खाते हैं. तो सिरोंचा एक ऐसा रीजन है जहाँ पर प्लांट और एनिमल, मतलब फ्लोरा और फौना दोनों फॉसिल्स एक जगह पर मिले हैं. ही प्रजाति आकार व क्षमतेत प्रचंड अशीच होती. याच काळात इथे कॉटासॉरस सेमेनपेलेसिस या प्रकारातील अवशेष देखील सापडले आहेत. सिरोंच्या वनविभागातील चित्तूर गावाजवळ समुद्री माशाचे अवशेष मिळणे देखील इथे औत्सुक्याचा विषय ठरला आहे. या समुद्री माशाचा कालखंड साधारणपणे 1.5 ते 2 करोड वर्ष जुना मानला जातो. या क्षेत्रातील विद्वानांच्या मते या काळातील भौगोलिक संरचना अत्यंत वेगळ्या प्रकारची असावी. हा भूभाग समुद्र किनाऱ्याजवळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिऑलॉजिकली म्हणायचं झालं तर हे सगळं अप्पर ज्युरॅसिक या भागात येतं. हे सगळं मिसोझोईक टाईम स्केलमध्ये एक ज्युरॅसिक जो आहे ट्रायसिक ज्युरॅसिक क्रिटेशियस ज्युरॅसिक मधला त्याचा डिव्हिजन आहे. त्याच्यात लोअर आणि अप्पर म्हणजे हे सगळं गोंडवानाच्या गोंडवाना जो फॉर्मेशन आहे त्याच्यामधला अप्पर गोंडवाना जो भाग आहे तो इथे एक्सपोज झालेला आहे. त्या काळी हा भारतीय उपमहाद्वीप जो होता त्याची रचना अशी होती की तिथे हे डायनॉसर्स असे रेप्टाईल्स आणि ते ज्या प्रकारचं जंगल होतं हे सगळे एकत्रितपणे इथे या भागामध्ये म्हणा अशा ते अस्तित्वाला होते. त्या काळी की गोंडवानाच्या व्यतिरिक्त इथे एक गोदावरी किंवा ह्या नद्यांचं प्राणहिता इंद्रावती गोदावरी ह्या नद्यांच्या संगमाच्या आसपास क्वाटर्नरीचे सेडिमेंट्स आहेत, जे की बरेच यंग सेडिमेंट्स आहेत. तिथे काही क्वाटर्नरी फॉसिल्स सुद्धा मिळू शकतात आणि एक इंटरेस्टिंगली आज आम्हाला काही पॅलिओलिथिक टूल्ससुद्धा इथे दिसून आलेले आहेत. तर पॅलिओलिथिक टूल्स हे इंडिकेट करतात की इथे स्टोन एज मॅन जो होता त्याचं अस्तित्व होतं. अगदी अलीकडच्या काळात या भागात अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. या अश्मयुगीन वारसाचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे. वनविभागातर्फे वडदम येथे वूड फॉसिलच्या संरक्षणाकरिता पार्क निर्माण करण्यात आला असून
एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास होणे या नक्षलग्रस्त भागाची गरज आहे. अशा या छोट्याशा नक्षल प्रभावित गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फसिल मिळणे, ज्याला जागतिक लेवलवर फार महत्त्व आहे आणि ज्याला आपण काय म्हणतो नॅचरल स्वरूपाचं एक फसिल या ठिकाणी जसं आहे तसंच या ठिकाणी आहे. वडदम फॉसिल पार्क महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प असून या विभागाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झाल्यास येथील हातांना काम मिळू शकते. जेव्हा मी हे डेव्हलप करायला लागलो हळूहळू, तर मग बाहेरून रोजचे किमान 40-50 तरी लोक पर्यटक लोक येतात, बघतात. त्यानुसार आम्ही सगळ्या याचं डेव्हलपमेंट करणं सुरू केलं आहे. अशाच आता पुढे सगळ्यांच्या सहभागानं करत राहू. सिरोंचा फॉरेस्ट डिवीजन में हम स्ट्रिंग्स ऑफ इको टूरिज्म साइट्स डेवलप कर रहे हैं. इसमें ऑलरेडी बायोडाइवर्सिटी पार्क और सोमनूर संगम साइट जो है वो डेवलप हो चुका है. फॉसिल पार्क के डेवलप हो जाने से यहाँ इको टूरिज्म जो पोटेंशियल है उसको और ज़्यादा पुश मिलेगा, लोगों को एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ मिलेंगी. ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंट के कारण यहाँ इलिसिट टिम्बर स्मगलिंग का बहुत बड़ा इशू है. फॉसिल पार्क के आ जाने से लोगों को और लाइवलीहुड सपोर्ट मिलेगा. एट द सेम टाइम यहाँ साइंटिफिक अवेयरनेस, साइंटिफिक टूरिज्म, एट द सेम टाइम नेचर टूरिज्म को और बल मिलेगा. इसके लिए हमने वर्धम फॉसिल पार्क को वर्धम जॉइंट फॉरेस्ट मैनेजमेंट कमेटी के द्वारा इसका संरक्षण और कंजर्वेशन कर रहे हैं. लोगों का सपोर्ट मिलेगा तभी लॉन्ग टर्म में इस पार्क का सक्सेस सुनिश्चित किया जा सकता है. या वनविभागाचे प्रागैतिहासिक महत्त्व जगाच्या समोर आल्यास या भागाचा विकास घडून येऊ शकतो.